हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्प वे माया संसाराचे, ठेविले आनंदे तैसे चिरावे, चित्त्या सुद्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, ठेविले आनंदे तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, अरे ठेविल्यानंते तैसे चिरावी, चित्ती असू द्यावे समाधान, समचरण सरोजम सांद्र निलाभ धावम जगन्मिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय दवलास विठ्ठलम चिंतयामी। प्रथम स्मरण हो सकळ विद्यांची अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंची नमस्कार त्रिपुटी साधी त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णात टिवो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग हे नमन गा राम विजय हरिविजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाझरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा हरि शरण शरण एक नाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता आलो दास
कोबरांचा चार चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग जास्त डोक्याला ताप द्यायचा घेतला नाही. अभंग पाठातला सगळ्यांच्या या अभंगामध्ये तुकोबर आहे. वर्णन करतात की बाबा यावत विश्वामध्ये असा माणूस नाही तो भक्ती करत नाही. प्रत्येकाची भक्ती चाललेली आहे, फरक एकच आहे, आपल्याला पटलाशी चाललेली. भक्ती करत नाही असा माणूस नाही. देखे मनुष्य जात सकळ आणि स्वभावता भजन. प्रत्येकाची भक्ती चालली, भक्ती करत नाही असा माणूस नाही. पण भक्ती करून भक्तीचं जे फल आहे ते पदरात मात्र पडत नाही. मी आपल्याला असं विचारतो, औषध घेऊन जर रोग गेलाच नाही माऊली, याचा अर्थ काय? औषध त्या रोगावरच नाही. औषध त्या रोगावरच असावं ना. एक डॉक्टर कडे गेलं, डॉक्टरला म्हण डॉक्टर साहेब पोटात दुखायला राह. डॉक्टरने दोन प्रकारचे औषध दिले. एक काम करा, 3 दिवस वरून मालिश करा. आणि आत घ्यायला एक वेगळं दिलं आणि वरून मालिश करायला एक दिलं. पण या फकडानं घरी आल्यावर जे आत घ्यायचं होतं का त्यानं वरून मालिश केली. आणि ज्यांना वरून मालिश करायची होती ते आत घेतलं. परिणाम असा झाला, दोन इकडं अंगारच न, कोणतंच धड नाही, संसारही नाही. आधी निदान संसार तरी, मग आधी प्रपंच करावा नेटका. अरे ज्याला संसारच जमला नाही, परमार्थ फार लांब आहे आपल्यापासून. आधी प्रपंच शिका. नेमकी चूक आपली इथं होते. तुकोबारा म्हणतात बाबा, समाधान जर मिळालं नाही तर समजायचं भक्ती तुझी कुठंतरी चुकते. समाधान मिळालं तर मी म्हणालोच नसतो चुकीची. समाधान मिळून देणारी भक्ती घडत नाही. ठीक आहे तुकोबार, आतापर्यंत आमचा प्रयोग फेल गेला, पण राहिलेलं आयुष्य अजून भरपूर बाकी आहे. त्याच्यात आम्ही पाहिजे ती क्रांती करू शकतो. पण आमच्या लक्षात आणून द्या, आमची नेमकं चूक होती कुठं. तुकोबार म्हणले, तुम्ही आता योग्य मार्गावर आले. तुम्हाला भक्ती कोणाची करायची हे पहिले सांगा, बोला ना. हिमालयातून आले काय सगळे? भक्ती करायची कोणाची? हा, देवाची. जेवण झाली नाही का अजून? देवाची करायची. मग आता तुम्ही योग्य मार्गावर आले. भक्ती देवाची करायची, ती कोणाच्या आवडीची असावा? हा, तुम्ही काहीच बोला ना. मग तुम्हाला काहीच कळत नाही म्हणून मी गेलं तर चालेल का? नाही, भक्ती ज्याची करायची त्याच्या आवडीची असावा ना. मग तुकोबारा म्हणले, तुमची नेमकी चूक इथंच होते. तुम्ही तुम्हाला पटल अशी करतात, तुम्हाला आवडल अशी करतात, म्हणून पदरात तुमच्या समाधान पडत नाही. भक्ती समाधान देते हा शास्त्राचा सिद्धांत आहे. ठीक आहे, आम्ही भक्ती करू, देवाला आवडला अशी करू. पण का हो? तुम्ही म्हणतात का प्रपंचावरचं प्रेम काढा, संसारावरचं प्रेम काढा, देवाला समर्पित करा. हे कसं होणार? तू कोवर आहे म्हणले, ती चिंता तू करायची नाही. मग आणि माझी या भक्ता काय संसारा जे चिंता, समर्थाची कांता कोरण मागे. राजियाची कांता काय भिक मागे? मग तो नामचिंतन करणाराला सगळं मिळत. तुम्ही एक यादीकरण मला विचारा, मी तुम्हाला प्रमाण सांगल त्याला. हे होईल का नामचिंतनानं? सगळं होतं. अवघे होती लाभ एका या चिंतनी. हे होईल का? होतं. हरी म्हणता भुक्ती, हरी म्हणता मुक्ती. एक जण म्हणला, पाप जाईल का? अरे या जन्मातलं नाही, जळतील पापे. पुण्य मोजता येणार नाही तुला, गणना कोण करी. एक जण म्हणला, आता हे वेधशाळेलाही कळत नाही कधी पाऊस येतो. मग आम्हाला असं न कळणार कळवलं पाहिजे. नामचिंतनानं होईल का? तेही होईल. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचे.
एकजण म्हणला शरीर नाही मी बडक असत शीतल होईल का, नाम घेता कंठ शीतल शरीर, अजून तुम्ही विचारा काय सगळं काही होतं नामचिंतनात, तुम्ही त्याच्यावर तो ठेवील ना तसं समाधान मानून राहायचं, रडत राहायचं नाही, आहे त्याच्यात समाधानी राहायचं, प्रसन्न अंत करणार, समोरचा माणूस भेटला का रडत बोलायचं नाही हसून बोलायचं, हा इतकं गोड बोलायचं त्या समोरच्या माणसाला असं वाटावा का मागच्या जन्मात हा साखर कारखान्याचा डायरेक्टर असावा, इतकं गोड बोला पहा, समाधान मानून राहा, कारण चेहरा हा अंतकरणातल्या सुख दुःखाचा आरसा आहे, प्रसन्नता, समाधान मानून राहायचं, ठेविले आनंदी तैशेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणी ते फळ संचिताची, तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार, देवा देवापायी वाहू हा संसार, त्याच्यावर भार घालायचा, भार घालायचा म्हणजे त्याचं चिंतन करायचं, संसारच त्याला समर्पित करायचा, अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला, शिवीला सुरुवात करण्याअगोदर परिहार देण्याची अत्यंत गरज आहे, आपलं हे पवित्र ठिकाण आहे, साधूची एका पुण्यतिथी ज्यांना हरिमामा, मला वाटतं या सप्ताहाला मी येऊन गेलो असाल, 8-10 वर्षे झाली त्या गोष्टीला, म्हणजे 10 वर्षानंतर आपली परत भेट आहे, एवढ्या 2 लाटा गेल्या तरी किती भाग्य आपलं परत भेट होते, म्हणून आता या लाटेतून आपण वाचलो ते भगवंतानं दिलेलं बोनस आयुष्य समजा त्याच्या चरणावर समर्पित करा, आता आता तरी अजून नाही तर गेलो असतो तर काय करता आलं असतं, कशाला सप्ताह हरिमामाचा सप्ताही पाहायला मिळाला नसता, म्हणून आता तरी सावध व्हा, राहिलेलं आयुष्य गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला तेही मरायच्या आत घाला, नाहीतर परत त्याची यादी सुरू झाली आता नवीन, विठाला विठाला कली कावरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर, ज्यांच्या माध्यमातून आलो या ठिकाणी मार्गदर्शन लाभले आदरणीय हरिभक्त परायण आमचे श्रीराम महाराज, त्यानंतर मला ज्यांनी फोन केला होता आमचे माऊली महाराजही इथं उपस्थित आहे, सुंदर असं मृदंग वाजवणारे हनुमान महाराज, सगळी महाराज मंडळी संस्थेचे विद्यार्थी आहे, विद्यार्थी कीर्तनात असला का माऊलीची हजेरी असते, आणि सगळे विद्यार्थी आमचे राम महाराजांचे श्रीराम महाराजांचे पेटी मास्तर तळेकर महाराज, वा त्यानंतर यूट्यूब चॅनलवाले काय नाव आहे तुमचं, संस्थेचंच आहे आपल्या, हा फक्त कधी कधी मी सांगितलं कट करा जाय नाही देशील भोंगा लावून माझ्या पाठीमा, विठाला विठाला भक्ती प्रत्येकाची चालली, मी आता आपल्याला पहिले असं विचारतो का हो, या मृत्यू लोकामध्ये देव आला संत आले आणि जीव आले, मग इथलचं कोण आहे, देव संत का जीव, तिन्हीपैकी कोणी एक कोणतं नाव सांगा, येईल नाही तर चुकल त्याचं काय, आपलं टीव्हीला थोडी चाललंय, चालता बोलता करू आपण कीर्तन, इथलचा वतनदार देव आहे संत का जीव, तिन्हीपैकी कोण आहे, देव इथलचा वतनदार आहे, ज्ञान देवा ज्ञानी राम कृष्ण ज्ञान देवा ज्ञानी राम कृष्ण
आता बोला देव कुठलचा आहे, प्रमाण काय झालं, वैकुंठ भुवनी घर केले, मग त्याचा इथं संबंध राहिला का? तो वैकुंठातला निरंजनी आम्ही बांधिले घर, देव इथलचा नाही, प्रमाणान सांग. चला पुढचं, संत इथलचे का? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही आता संत कुठलचे ते इथलचे वतनदार नाही. वैकुंठवासी आम्ही याचे कारण असे आलो गा, बोलिले जरूसी जाज बावे जाडू संताचे मार्ग आडरानी भरले जग. संत इथलचे नाही वैकुंठातले. बरं आता दोघ कळाले आपल्याला, देव इथलचा नाही, संत इथलचे. बरं जीव इथलचा बोला, आता जीव तर सांगा मग इथलचा आहे का नाही. जीव मी बोलत नाही, भगवान ज्ञानोबा राय देवाच्या मुखात ओवी टाकतात. काय ओवी आहे का? आगा देहाची आगा वालिया, हे जन्म मृत्यूजिया सोहळिया, नान म्हणो धनंजया थोडा गायचा नाद आहे बरं का, म्हणायचा नाही. तुम्ही म्हणशान याला का वात उठला, समाजाच्या धोरणाचा नाही हे. मस्त का सगळ्याचे सारखे पण पुस्तक लय झाले, कोणाला गायन आवडतो, कोणाला विनोद आवडतो, कोणाला वेदांत आवडतो. पण इथं सगळी विद्वान मंडळी आहे, ऐकणारी मंडळी आहे, गायनाची आवड आहे. आता श्रीराम महाराज आहे इथं, संस्था वारकरी सगळी विद्यार्थी आहे. ओवी काय झाली आपली, देहाची या गावा, मग गावाला गेलेला कोण असतो बोला पटकन, पाहुणा असतो का नाही. मग आपण इथलचे पाहुणे, इथलचा हक्क आपला नाही. मग आपल्याला जे जे दिसलं ते इथलचं, देवही नाही, संतही नाही, आणि जीव सुद्धा इथलचा, तिघही इथलचे नाही. बरं मी आपल्याला हे पण अजून लक्षात आणून देतो, किती प्रमाणानं सांगता येईल. देशवेश नोहे माझा करू सत्ता कोणावरी, इथं आपलं काही नाही. तू तो कायनगर का सत्तागर, जीव इथलचा नाही, संत नाही, देव नाही. चला पुढं. हा जीव असा गमतीचा, सृष्टी देवानं निर्माण केली, याला भक्ती करण्याकरताच घर पाठवलं. सृष्टी निर्माण करत असताना कशी केली, मनुष्य शरीर होतं का त्यावेळेला? ओव्या कशा आहे, मनुष्य शरीर नव्हतंच. मग काय होतं, पाण्यात राहणारे होते, आकाशातून उडणारे होते, जमिनीवरून फरफटणारे होते, मनुष्य शरीर नव्हतं. एकी केले भूचरे, एकी केले खेचरे, एकी केले जलचरे, चिर्याचरे ती एके. गोमीच्या ठिकाणी असंख्य पाय, सर्पादी आग्नेच्या ठाई, म्या चरणाची केले नाही. हा सापाला किती पाय असतात, एक आपण शेतकरी माणसं आहे ना, एक किडा निघतो बघा नांगरल्यानंतर, इकडे ऐक नाही कुणा स्टाफ, त्याला असा हात लागला का गोल होतो. हा वाण्या वाण्या दुकानदार नाही बरं का, त्याचं नाव आहे. काही भागात त्याला पैसा म्हणतात, त्याला एका जागेवर चार चार पाच पाच पाय असतात, तुम्ही कधीतरी मोजून पाहा त्याचे पाय. तसलंच गोम आहे, गोमीला किती पाय. म्हणून आमच्या भागात एक म्हण, इकडे ऐक नाही कोण असतात, लोक सहज बोलते कुठं गोमीचा पाय लांगडा होणार आहे, तिला पायच तितके असतात.
गोमीला असंख्य पाय दिले आणि तो जो वाणी आहे त्याला किती पाय दिले, पण हात लागला का स्वतःच रक्षण करतो. किती गरीब आहे. आणि सापाला पाय नाही, पण पायावाल्याची फाय फाय केल्याशिवाय राहत नाही. कशी सृष्टी आहे पा देवानं कसं निर्माण केलंय, सगळं एकाला दिलं नाही आणि एक सगळ्याला दिलं नाही. कुणा हे दे कुणा ते दे, कुणा हे दे कुणा ते दे राम, कुणा हे दे कुणा ते दे कुणा ते दे राम. देसी सर्व कोणा आणि एक सगळ्याला दिलं नाही. खेकडाला खेकडाला पहा तुम्ही किती उंच मान असते आपलं, खेकडाला मानच नाही आणि उंटाला किती उंच मान आहे. कशी सृष्टी निर्माण केली. तसंच आहे संसार कोणाचा पूर्ण होत नाही, झाला नाही, होणार नाही, कशाचं ना कशाचं दुःख आहे. कुणाला काय देईल तर कुणाला कशाचं, प्रत्येकाला दुःख आहे. असा माणूस नाही संसारात त्याला दुःख नाही. फक्त एक आहे, काही काहीला असं वाटतं आम्ही लग्न होत नाही म्हणून दुःखी आहे, लग्न होत नाही म्हणून दुःखी असं त्यांना वाटतं. पण ज्यांचं झालं त्यांना विचारा मिळालं का सुख. दुःख वेगवेगळे प्रकार दुःखाचे वेगळे. काही काहीला इतकी संपत्ती दिली त्यांनी, घे संपत्ती घे संपत्ती, लेकुरबाळच दिलं नाही. आणि दिलं लेकुरबाळ तर चांगलं नाही, तिरपटम तारपटम धसकटम भुसकटम प्रमाणे तसं बरं का, मोगम डिरिंग नाही केलं. धनवंता एक बैरकांदळे शुभ्र कुष्ठ काळे वो गांगी प्रारब्धाची गती नकळे विचित्र हाती आहे सूत्र विठोबाच्या, त्याच्या हातात बटन आहे. इतकी संपत्ती लेकरूबाळ नाही. बरं ले ज्याला लेकरू नाही ना ते गप बसत नाही. याचा अंगारा खाय त्याची उदबत्ती खाय, याचं नारळ खाय. आणि दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं, 4-2 वर्षातून कोणत्या तरी कान्याकोपऱ्यात एखादा बाबा निघतोच. लोक गाड्या भरू भरू जाते. अजून मला वाटतं विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांनी इतकं सुंदर प्रमाण सांगितलं की बाबा नवसे कन्या पुत्र होती काल करणे लागे पती पती का करणे लागे नवसे कन्या पुत्र होती नवसान लेकर बर जाऊ द्या हाय त्याला विचारून पहा तुम्ही. फक्त मुलगा नाही ना त्याला असं वाटते त्याला दुःख कमी आहे. पण एक असतं बर का माऊली, ज्याला लेकर नाही ते दुःखी नसतात, हे बाजूची बोट लावतात. ते गपच बसू देत नाही. कारण गावामध्ये काही माणसं असे असतात त्याच्या गळ्यात खलबाता राहतो खलबाता. हा दिवसभर दुसरं कामच नाही तेवढंच काम, काहीच्या खिशात पेटी राहती. येत नसेल तुमच्याकडं, आमच्याकडच बोलतो मी. हा बस त्याला दुसरं कामच नाही द्यायला.
पेटलं. हे दुःखी नसतात, हे बाजूचे गप बसू देत नाही. अरे लोक म्हणतात, मी एकच ऐकलं होतं, मुलगा नसला तर स्वर्गात घंटा वाजत नाही. कुठं वाजलं कोणा ठरेल. अरे तो हा मुलगा नाही सांगितला. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता मातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी कशी करू, केव्हा झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. हा मुलगा सांगितला कोणता, बोध नावाचा. ज्याला है त्यांना विचारून पहा तुम्ही, कस काय पाटील बरं आहे का. ज्याला लेकरं नाही, तुम्ही पहा गरीब लोक असतात, गरीब एरंडाचे वाशे, साडीचा तंबू, आणि जंगलात राहते. तुम्ही कधीतरी त्यांचं निरीक्षण करा, त्यांची कधीच अशी वरड राहणार नाही लेकरं बाळ नाही म्हणून. इतके लेकरं त्याच्याकडं, दोन चार सांडा असतात, दोन चार पलंगाखाली, दोन चार अंगणात लेकरंच लेकरं. त्याला सांगितलं लेकरं घे संपत्ती मागू नको, याला सांगितलं संपत्ती घे लेकरं मागायचे. जाऊ द्या, जवळचं बोलू का, हे जरा अवघड गेलं, अजून सोपं. ऐका ऐका मावशी, एवढंच ऐकायला लागलं तर पुन्हा गप्पा आणा, एवढंच ऐका पहा. त्याच्याकडं असा न्याय, असं बटन पहा त्याच्याकडं. काहीच्या प्रपंचामध्ये इतकी गरिबी, इतकी गरिबी, डोक्याला लावायला तेल नाही आणू शकत राव तेल, इतकी गरिबी काहीच्या प्रपंचात. पण निरीक्षण करा, ज्याच्या घरामध्ये तेल नाही त्याच्या डोक्याला असे दाट कुरुळे केस. ज्याच्या घरात डोक्याला लावायला तेल नाही त्याचं डोकं पहा तुम्ही, असे दाट काळे भोर कुरुळे केस. आणि ज्याच्या घरात प्रपंचात अशी ताकद आहे का अमेरिकेवरून ते 100 प्रकारचं तेल बोलू शकतं, त्याच्या डोक्याला केसच नाही. चोपडं चटांग मैदान. तुम्ही हे मोठ मोठे ऑफिसर पाहिले, 7-8 केस पाठीमागे असतात, तेवढेच अंतर तो झोपत बिचार. आयशे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने. त्याने कारण सगळं सारखं दिलं नाही. ऐका ना, एकाच्या घरात डोक्याला केस दिले तर घरातलं तेल नेलं, दुसऱ्याच्या घरात तेल दिलं डोक्याचे केस नेले. कुणा हे दे कुणा ते दे, जे जे 100 पोते खरेदी करू शकतं ते उचलू शकत नाही पोत, आणि जे जे पोत उचलू शकतं ते खरेदी करू शकत नाही. तुम्ही असं कष्टाने माणूस मोठा होतो नाही, त्याला प्रारब्धाची जोड असावी लागते. व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित प्रारब्ध. काही काहीला निमित्त होतं, फक्त फोन करतो फक्त, हॅलो मी तानिराम मनिराम बोलतो, 8 ट्रक बाजरी पाठवा बरं, बाजरी येईपर्यंत भाव वाढून जातात 8 दिवसात. खुर्चीवर बसल्या बसल्या शेठजी 8 लाख रुपये कमवतो, कोणते कष्ट केले. आणि अजूनही हा घोटाळा कळा ना, तुम्ही दूध देतात किती, 22 रुपये 22, आणि आम्ही 40 घेतो, पैसे चालले कुठं तेच कळा ना. विठाला विठाला कुंडली काबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. प्रपंच पूर्ण कोणाचा होत नाही, झाला नाही, होणार नाही, कशाचं ना कशाचं प्रत्येकाला दुःख ठेवलंय. पण एक ऐका, इकडे लक्ष द्या, प्रपंचामध्ये जर दुःख आलंच तर या समाजाला सांगत फिरायचं नाही. मी सांगतो म्हणून एक करा, आळंदीला जा, माझ्या ज्ञानादादाच्या समाधीच्या समोर बसा आणि ज्ञानादादाला सांगा. अंतकरणामध्ये दुःखाची तीव्रता जास्त असेल माऊलीच्या समोर रडत बसा आणि माऊलीला सांगा. पण या समाजाला सांगू नका, काय देईल हा समाज तुम्हाला, पाठीमागं टिंगल उडवेल, देणार नाही. कारण हे हे हा हा समाज कसा आहे ऐकायचं का जरा, देण्याची ताकद फक्त त्याच्यात आहे. भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम,
कारी सारी दुनिया दाता एकरा, कारी सारी दुनिया भिकारी सारी दुनिया दाता एक राम, 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 दाता एक राम, दाता एक राम, दाता एक राम। जगत भिकारी आपल्या थोडं माग पुढं जरी झालं ना, आपल्या आपल्यात ऍडजस्ट करून घ्यायचं. आपलं यायला नाही कळलं पाहिजे आणि यायचं आपल्याला नाही कळलं पाहिजे, याला ऍडजस्टमेंट म्हणतात. आणि ऍडजस्टमेंट करायलाच पाहिजे. आडीच आडीच का होईल, करायला पाहिजे ऍडजस्टमेंट. असं मी म्हणतो का ऍडजस्टमेंट करावं. एक वेळेला मला त्या ऍडजस्टमेंट सांगतोय बरं का, जालन्याला कीर्तन होतं आणि बजाज नगरला एका पत्रिकात आशीर्वादात नाव होत. तुमच्याकडे नसेल, आमच्याकडे ती प्रथाच आहे, ते महाराज लोकांच्या आशीर्वादात नाव टाकते लग्नाच्या पत्रिकेत. आणि मग मला आलोच येत नवरीच्या बापाला भेट देऊन तसंच पुढं आपलं कीर्तनाला निघून जाऊ. मी मंडपाच्या दारापुढं गाडी लावली आणि गाडीतून उतरलो, त्याला इतका आनंद झाला, तो इतका मोठ्याने ओरडला मला म्हणे बरं झालं तू आला. मी म्हणलं तुला एवढा आनंद व्हायचं कारण काय ते पहिले सांग. तो मला म्हणे खरं सांगू का, जे नियोजित ब्राह्मण होते ते काय आले नाही. आणि मला प्रश्न पडला होता, आता आपल्या ताईडीच्या लग्नात मंगलाष्टक म्हणणार कोण, त्यांना जबाबदारी तर मोठी टाकली पण मला फक्त दोन येते, दोनच येते मला. गंगा सिंधू सरस्वती च यमुना ब्रह्मसुतामध्ये गाठ बांधते. शेवटचं कुठे येतं मला, शेवटलं एक असतं पा, आता सावध आली लग्न घट तिकडे येतं. मी मला आता काय करा, पण माझ्या बरोबर आमचा एक मित्र होता कुलकर्णी आड नावाचा. कुलकर्णी म्हणजे कोण, ब्राह्मण. मी नवरीच्या बापाला म्हणलं अरे मी एकटा नाही, आपला मित्र आहे ना कुलकर्णी. नवरीच्या बापानं तर 5 फूट उडी आणली. काय ताईडीचं भाग्य, साक्षात ब्राह्मण देवता लग्नात. नवरीच्या बापास तोंड तिकडं झालं आणि त्यानं मला असा जोरात चिमटा घेतला. माल म्हण तुला तरी दोन येते, मला एक येत नाही. मी म्हणलं आता बरं आहे की, तो मला म्हणे काय काळजी करू नको, मी करतो ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट सांगतोय बरं का, आणि ऍडजस्टमेंट करावा फक्त. कळलं तर पा, असा असा माईक धरला, त्यानं माईक हातात धरला. हे फक्त मला माहिती होत का, याल मंगलाष्टक येत नाही. त्यांना माईक धरला आणि मी असं धोतर धर, मी म्हणला हाका जर गाणे म्हणला आणि दगड फेक झाली लोकांना सापडायचं नाही याच्या बरोबर होतो म्हणून. आणि त्याने असा माईक धरलेला आणि मी धोतर धरलेलं, पळायला रस्ता सुद्धा पाहून ठेवला. अक्षदा मिळाल्या का सर्वांना, हो मिळाल्या. करायची का सुरुवात, गुरुदेव सुरुवात करा. को 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 कम का गा गी 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 चचा ची ची चू 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 चू. लागलं लग्न, लग्न लागलं. ते सरपंच आलं पडतच मला म्हणे गुरु कुठे गे, मला गरबड. ते मला म्हणे काय विद्वान पंडित आणणार, उभा महाराष्ट्र लग्न केले पण आशे मंगलाष्ट कुठंच ऐकले. आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, ज्याचं काहीच कळत नाही त्याला समाज मोठा समजतो. राव विठाला विठाला जगत भिकारी आहे. मग दुःख जर असेल संसारात तर काय करा, ज्ञानादादाला सांगा, हरिमामाच्या समाधीच्या जवळ या आणि हरिमामांना सांगा
ते दखल घेतील दुःखाची, देवा सांगू सुख दुःख। संसार सोडायला नाही सांग, कोणी सांगितलं सोडायला? संसार सोडू नका, उलट देव संसार करू लागले। चर्मरंगू लागे कबीराच्या मागे, माळ्या सावत्या खुरबुला गेरा। काय काय काम केली देव करू लागली सगळी त्यांच्या पाठीमाग। सावता बाबाला शेती करू लागत होते, गोरोबा काकाला मडके घडू लागत होते। बरं, मी म्हणतो या संतांनी सांगितलं ठीक आहे, यांनी संसार केला। अशा महात्म्याला ज्याला संसाराचा स्पर्शच झाला नाही, त्या महात्म्यानं सुद्धा सांगावा असू द्या तुमचा संसार। आसोनी संसारी जीवा बेगुकारी, आसोनी संसारी जीवा बेगुकारी, आसोनी संसारी जीवा बेगुकारी, आसोनी संसारी जीवा बेगुकारी, आसोनी जीवावे तू कधी, आसोनी संसारे जीवावे तू कधी, हो आसोनी संसारे जीवावे तू कधी, आसोनी संसारे जीवावे तू कधी। वेदशास्त्र सांगितलं सुखे करावा संसार, सुखाने करावा। तुकोबारायला 5 लेकर होती। बर, संताजी महादेव विठ्ठल नारायण काशी आणि भगीरथी, चला पुढे। नाथ बाबाला सुद्धा लेकर होते। बर, नामदेव महाराजाला सुद्धा मुलं होती। नारा विठा गोंदा मांदा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा चाला बापले का, दामा नामा चाला बाप लेका। बर, नामदेव महाराजाला लेकर, तुकोबारायला लेकर, नाथ बाबाला लेकर, ज्ञानोबारायला 4 मुलं होते। ऐकून राहिले की नाही? ऐकणारे म्हणतील गांजा आणलं काय? माऊलीला सुद्धा 4 मुलं होते, तुम्हाला माहिती नाही अजून? सांगू नाव त्यांची। पहिला मुलगा वेदशास्त्र देती गाई मनती ज्ञान बाई आई, मनती ज्ञान बाई आई। हा कोण आहे मुलगाचे की नाही? पहिला वेद, दुसरा ज्ञानराज माजी योग्याची माऊली, ज्ञानराज माजी योग्याची माऊली। दोन झाले, तिसरा मुलगा माऊलीचा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जीवाला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप।
बोला बोला ना साधकाचा माय बाप दर्शने हरे पाप साधकाचा माय बाप दर्शने हरे पाप सर्वभूते सुख रूप ज्ञानोपमा सर्वभूते सुख रूप ज्ञानोपमा साधकाचा माय दर्शने हरे ताप साधकाचा माय दर्शने हरे सर्वभूते सुख रूप सर्वभूते सुख रूप माऊलीचा पहिला मुलगा वेद दुसरा योगी तिसरा साधक चौथा सगळ्यात लाडका आणि शेवटचा मुलगा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ही चार लेकरं माऊलीची संत संसारात होते त्यांनाही लेकरं बाळाय संसार सोडायला सांगितला नाही मग संसारावर तुम्ही जे प्रेम करतात ते प्रेम फक्त देवाला लावा एवढंच संतांचं सांगणं संसार देत नाही राजा हो तुम्हाला मग काय करतो आशेला लावतो सोप्या भाषेत बोलू का ग्रामीण भाषेतली व्याख्या संसाराची पुढे शिवित चाला माग फाटत चालवतो त्याला संसार म्हणा देत नाही आणि आशेला लावल्याशिवाय राहत एकाला अशी सवय होती बाजारात गेला खायला काहीतरी आणायचं त्या दिवशी गाजर लई भारी आले होते लई लाल चटक गाजर त्याला असं वाटलं गाड्या किलो दोन किलो आचर पावशेर नाही पाच किलो गाजर आणली घरच्या सगळ्याला आवडली वा वा काय भारी गाजर आहे आणि उंदराचं लक्ष गाजराकडे गेलं उंदीर 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 म्हणलं गाड्या गाजर लई भारी एक गाजर तोंडात धरलं आणि बिळात गेला तेवढ्यावर समाधान मानायला पाहिजे होत उंदरानी पण त्याला असं वाटलं जर समजा परत लॉकडाऊन झाला एक काम करू अगोदर गाजर वाहून घेऊ आणि चांगली थप्पी लावायचा गाजर आणलं का लाव थप्पी आणलं का लाव थप्पी अशी गच्च थप्पी करून ठेवली शेवटचं गाजर आणायला उंदीर गेला पहा बसतो म्हणे आता फक्त खायचं काम आहे काहीच करायचं नाही गाजर तोंडात धरलं आणि बोक्याचं लक्ष उंदराकडे गेलं पहा जशी झडप घातली गाजरा सकट उंदीर खाल्ला बा ती थप्पी तशीच राहिली ओ गाजराची थप्पी तशीच राहिली तुम्हाला असं वाटतंय का मी उंदराबद्दल बोललो म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला हा देत नाही संसार आशेला लावल्याशिवाय राहत मग संसार सोडू नका संसारी असावे असोनी असं असं राहा ज्या वेळेला सावता बाबा शेतामध्ये जातात चिमुरड्या मुलीनं विचाराव बाबा मी येऊ म्हणा चल की नागू म्हटले शेतात गेलेली चिमुरडी नागू विचारते बाबा हा मळा कुणाचा आहे नागू पांडुरंगाचा आहे ही कांदे पांडुरंगाची फुलं पांडुरंगाची विचार काही विचारलं का काय सांगाव सावता बाबाने पांडुरंगाच आहे माझी विटा बाई कांदा माझी विटा बाई लसून माझी विटा बाई मळा हो माझी विटा बाई मोठ माझी विटा बाई नाडा सगळं पांडुरंगाच शेवटी काय करावं नागून सावता बाबाला विचाराव बाबा सगळं पांडुरंगाच मग तो कुठं असतो पंढरपुरात पंढरपूरच्या दिशेला तोंड करावं बांधावर उभी राहावं नागून डोळे बंद करावे आणि त्या पांडुरंगाचं भजन करावं बोला हो बोला विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई बोला हे विठ्ठल रखुमाई बोला जय जय विठोबा रखुमाई बोला विठ्ठल रखुमाई बोला जय जय विठोबा रखुमाई बोला हे बोला हो बोला 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 हो बोला विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई बोला भजन करा रंगलेली आहे भजनामध्ये
जवळून वारकरी जायचे, नागूच्या लक्षात येत नसायचं. काही काही माणसं इतकी परमार्थात रंगलेली असतात, काहीलाही नाचतात, आणि काहीला कीर्तन ऐकायला सुद्धा लाज वाटते. रंगलेल्या माणसाला नाही, लोक कीर्तनामध्ये नाचणाऱ्याला एवढं समजतात. खरं बोलू का श्री राम बाबा, देव आतापर्यंत फक्त येड्यांनाच भेटला, शहाण्याला भेटलाच नाही. म्हणून तर तुकोबाराय बोलले, वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा झाल्याशिवाय तो भेटत नाही. जर परमार्थात येऊन विसर पडला नाही, आपण रंगलोच नाही, तर परमार्थ फुकट गेला. विषय विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. म्हणून पा, भजन जर सुरू झालं ना, तर लगेच जी लोक असतात ना रंगलेली भजनात, घरच्याला म्हणत आवरा ते सुरू झालं पा. घरात कोणालाच ऐकू जात नाही, पण ज्याला छंद आहे ना रंगलेला माणूस, त्याच्या कानावर तिची बासरी ना बासरी. गोकुळात सगळ्यांना ऐकू जात नव्हती, फक्त गवळणीच्या कानावर पडायची, कारण त्या त्याच्याशी रंगलेल्या होत्या. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काने, विवळ झाले अंतकरणी. मी घर धंदा विसरले, कानबकसी वाजवली मुरली, 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 मुरली मुरली. त्या नागून वारकरी चालला तिथून, पळत गेली, अशा तुळशीच्या मंजुळा तोडल्या, फुलं घेतली, काही कांदे फळं घेतली, गाठोडं बांधलं आणि वारकऱ्याजवळ दिला, हात जोडले, काका पंढरपुराला निघाले. हो नागू, त्याला सांगा त्या मालकाला पंढरपूरच्या, त्याला म्हणावं द्रौपदीची वस्त्र पुरवायला गेला होता, अर्जुनाचा सारथी बनला, चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळंतपण करायला जातो, आणि ती सावत्याची चिमुरडी नागू रात्रंदिवस तुझं भजन करते, का भेटायला जात नाही म्हणावं, एवढा निरोप द्या काका. सोजवळ अंतकरणाचा वारकरी होता, डोळ्यात अश्रू आले, गाठोडं घेतलं नागूकडून, पंढरपूरला जातो, पांडुरंगाच्या समोर आहे, गाठोडं पांडुरंगाच्या पायाजवळ ठेवावं, वारकऱ्यानं सांगा हो देवा कारण निष्ठुर बनलास एवढा. सगळ्या भक्तांकरता धावून जातो, आणि काय केलं त्या सावत्याच्या चिमुरड्या नागून, देवा फार भजन करते रे तुझ, त्या ब्रह्मांडाच्या मालकानं विटेवरून उतरावं, पंढरपुरातून निघावं, थेट आरणला यावं सावता बाबाच्या बांधावर. नागू मी आलो, डोळे उघड. डोळे उघडले आणि पाहिलं म्हणे कोण तू, काय अधिकार आहे वो नागूचा, विचारावं देवाला विचारावं कोण आहेस तू. देवान सांगितलं ओळखलं नाही का, तू रात्रंदिवस ज्याचं भजन करते ना तोच आहे ना मी, खुना सांगू तुला. सुंदरता दान उभे विटवेरी, सुंदरता दान उभे विटवेरा,
चोपदार सुद्धा सुंदर आहे हो, मस्त असे चोपदार असलेले नटलेले थटलेले मस्त काय असतं, फक्त एक करायचं, चोपदार हा कीर्तनकारापेक्षा देखणा नसावा. कारण लोकांचं लक्ष कीर्तनकाराकडे लागत नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर सुंदर ते ध्यान तोच मी आहे नागू तू आहे. चाल माझ्या बापाकडे हात धरला, सगळ्या मळ्यात घेऊन फिरते देवा. हे मी माझ्या बापाला विचारलं होतं, फुलं ही तुझीच आहे, हे 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 ही बाग तुझी आहे. सावता बाबाच्या समोर नेलं आणि आता नागू विचारते, बाबा मी तुम्हाला विचारलं होतं मळा कोणाचा आहे, तर तुम्ही त्यावेळेला काय सांगितलं, पांडुरंगाचा. बाबा हाच का तो पांडुरंग? डोळ्यात अश्रू यावे सावता बाबाच्या, ढसढसा रडावं नागू, माझ्या अगोदर तुला देव भेटला, भाग्यवान आहेस तू, पण मी मी तिचा बाप आहे जिला माझ्या अगोदर देव भेटला, तिचा बाप आहे, याचं भाग्य आहे सावता बाबा. याच एकच कारण आहे, संसार केला नाही केला, पण प्रेम संसारावर नाही केलं सावता बाबाने. देवावर भार घालून या देवावर भार देवाला पटला असा संसार केला, संसारात होते प्रेम नाही लावलं. आणि केवढा मोठा संदेश दिला नाथ बाबा सांगतात भागवतामध्ये, तुम्ही जर प्रेम देवावर केलं जे संसारावर करता तेच देवावर करा, जास्त करू नका. काय होईल तो तुमच्या हातातलं खेळणं होईल, खेळणं. द्रव्याला गी सर्वार्थता जैसे कष्ट ती सर्वता, तैसा जरी कोणी कष्टे परमार्था, परब्रह्म तत्वता खेळणे होय गा, खेळणे होय हे बा, खेळणे होय गा. तो तुमच्या हातातलं खेळणं होईल, पण तसं आपण करतच नाही. जर तुम्ही आपण भजनाकरता वार निवडले पा, सोमवार आणि गुरुवार, तुम्ही आडवारी एखाद्याला म्हणा चला भजनाला, तो म्हणतो आज काय भजनाचा वार आहे का? मला अजून भजनाचे वारच कळाले नाही. मग का भजनाला जसे वार निवडले दोन, तसे संसाराला कोणते कोणते निवडले? असलेले सात कमी पडू राहिले, इथंच आपली चूक होते. आपल्याला रवा खावा वाटला तर देवाला नैवेद्य रव्याचा, कसा कसा देव खुश होईल आपल्याला? काय करा, सावता बाबा हे सांगतात की बाबा संसाराचं प्रेम देवाला समर्पित करा, ही देवाला आवडणारी खरी भक्ती. अभंग थोर भक्ती आवडत देवा, थोर भक्ती आवडत देवा. भक्ती आवडते देवा, संकल्प वि माया संसाराची,
संसाराची माया संकल्पावी देवा आवडते भक्ती हिची थोरगा. ही देवाला आवडणारी भक्ती आहे. पण आपलं उलटय नेमकं, आपल्याला देवाची आठवणच होत नाही आणि झाली बी तर सणावाराला. आणि ते नैवेद्य कसा असतो तुमच्याकडे, कसं आहे कोण असतं? आमच्या भागात माणसाकरता मोठ्या पोळ्या असतात आणि देवाकरता असे लहान लहान असते. त्याला चाणक्या म्हणते, मग काओ मोठ्या पोळीन त्याच्या पोटात दुखल का? बर काहीच नाही, नुसता दाखवून तुलाच खायचा ना राजा. मी मोठ्या घरात पाहिलं चांगलं, एका ती लहान जाऊ मोठ्या जावाला विचारित होती, असे सात नैवेद्य आथरले आणि ती म्हणे काय ठोक त्याच्यावर रंगूबाई? ती म्हणे ठोक गोळाचा खडा. आणि मग तिनं असं नख चोळून घेतलं, पा नख चोळलं, सात नैवेद्याला ते नख चोपडलं असं. तिला म्हणा रंगूबाई गुळ थोडा लाव, देवाला आगवण लागल. बर जी जी अशी कुरडायची तार जी खाण्यात येणार नाही काळी कुळकुळीत, ती नैवेद्य. जे भजन खाण्याच्या उपयोगात येणार नाही ते नैवेद्य. आणि असंच आहे परमार्थात चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. किडक्या सुपाऱ्या, खौड बदाम, सडक नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं. विठाला 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 मुंडली कावरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज. पटल अशी आपली भक्ती चालली. भक्ती करतो आपण पण आपल्याला पटल. मी तुम्हाला असं इकडे लक्ष द्या, मावशी मावशी एवढंच ऐका, पा एवढं एवढंच ऐका, फास एवढं हे लय महत्व, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढं ऐकायला लागलं तर पुन्हा झोपा. काय गंमतच आहे, तरी कीर्तन 7 ते 9 आहे आणि याच्यात झोप म्हणजे काय डेअरिंग गिराव. मला ह्यावा वाटतो काय कुठल्या जन्मातलं पुण्य या लोकांचं. पण एवढं खरंय माऊली, घरी झोपणाऱ्यापेक्षा इथं येऊन झोपणारे कधी चांगले. कारण कीर्तनामध्ये टाळी वाजवायचा आनंद घ्यायचा, कधी कधी हा म्हणायचं कधी नाही म्हणायचं, मान हलवायचा आनंद घ्यायचा, कधी कधी नाचायचं, कधी कधी झोपायचा देखील आनंद घ्यायचा कीर्तनाच्या खुशीत. कार्यकर्त्यांना विनंती माझी, पुढच्या वर्षी बाजूला झोपण्याची व्यवस्था करा. घेऊ द्या लोकांना कीर्तनाच्या खुशीत, झोप घेऊ द्या. पण घरी झोपणाऱ्यापेक्षा इथं झोपणारे चांगले. बरं का, माणसानं झोपावा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कुणी जाग करणारा असेल. आपण झोपलो तिथं जाग करणार कुणीच नाही. भाऊ आता ही जमीन घेतली ही तुझ्याच नावावर, टाकलं पांघरून. आता हा प्लॉट घेतला हा तुझ्याच नावावर आहे, टाकलं पांघरून. एक दिवस पांघरून टाकणारे निघून जातील, तुम्ही झोपलेले तसेच राहाल. पण परमार्थ झोपून ठेवत नाही, जागा करतो. आता जागा रे बाई नो जागा, 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 आता जागा रे बाई नो जागा. कळणी जला नाडोली भागा, कळणी जला नाडोली भागा, कळणी जला नाडोली भागा, आता दागार भैरो दागा, आता दागार भैरो दागा, दागा दागा. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी. हा म्हणून आपल्याला पटल अशी भक्ती करू नका, देवाला पटल. मी ऐका ऐका, तुमच्याकडे पाहुणा आला, पाहुणा पाहुणा आला आणि तुम्ही काय केलं, चहा घेतला आणि पाहुण्याला घेऊन गेले. पाहुण्या घ्या चहा, पाहुणा काय म्हणला, हे पा मी चहा घेत नाही, मला चहाचा आग्रह करू नका. चहा परत किचन मध्ये गेला. किचन मध्ये गेल्याच्या नंतर दुसरा भाऊ म्हणला, का रे जर पाहुण्याचा पाहुणचारच झाला नाही, जर चहा दिलाच नाही, पाहुणा नाराज होणार नाही का? आणबर चहा इकडं. दुसऱ्या भावाने घेतला, पाहुणे खास सेपरेट स्पेशल तुमच्या करताच बनवला. पा पाहुणा म्हणे, पा मला चहाचा इतका तिटकारा आहे, मी चहा पिणाराच्या अंत्ययात्रेला सुद्धा जात नाही, इतका तिटकारा आहे चहाचा. मला चहाचा आग्रह, आता तर थांबाव ना,
पण हे दोन चार जण काय म्हणले, जर चहा पिला नाही पाहुणा बिना चहा असाच गेला तर अति विनमुख जाईल ना आपल्या घरून. दोन चार जण आहे ना धरून पाहुणा खाली पाळला आणि त्याच्या तोंडात चहा वाटला. आता पाहुणा खुश होईल ना? चहा पाजून सुद्धा पाहुणा खुश नाही. याच एक कारण आहे, पाहुणचार पाहुण्याच्या आवडीचा नव्हता, आपल्या आवडीचा होता. मग पाहुण्याचा पाहुणचार जर आपल्या आवडीचा पाहुण्याला आवडत नाही तर ब्रह्मांडाचा मालक आहे, आपल्या आवडीची भक्ती त्याला कशी पटलो? त्याला पटल अशी भक्ती करा. ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पवी माया संसाराची, संसाराची माया संकल्पावी देवा आवडणारी. एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि करणारा विठोबा रघुमार फक्त समाधान मानून राहा, रडत राहायचं नाही, समाधान मानून राहायचं, चेहरा असा प्रसन्न ठेवायचा, हसत राहायचं. तुम्ही भागवत ऐकलंय सगळ्यांनी, सगळ्या भागवताचा सार एकच आहे. मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही कृष्णाचा रडका फोटो पाहिलाय का कोणा? असा रडका एक फोटो दाखवा मला कृष्णाचा आहे का? सापडणारच नाही. एकही रडका फोटो नाही, हसते फोटो आहे सगळे. तुम्हा आपल्याला हाच संदेश दिला, जीवनात प्रसंग कोणताही असेल हसत राहा, रडत राहू नका, समाधान मानून राहा. तुमच्याकडे एक शब्द आहे का? टेन्शन टेन्शन टेन्शन. काय खतरनाक शब्द आहे हा. ज्यांना तयार केला ना श्रीराम महाराज, मी 2 वर्षापासून त्याला सापडू राहिलो. हा शब्द ज्यांना तयार केला, टेन्शन काय खतरनाक शब्द आहे राव. लहान लेकराला टेन्शन, म्हातार माणसाला टेन्शन, बाईला टेन्शन, नवऱ्याला टेन्शन, सासूला टेन्शन, आजी सासूला, खापर सासूला सुद्धा टेन्शन. टेन्शन नाही असा माणूसच नाही. ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. कीर्तन नाही लक्षात राहिलं एवढं घरी घेऊन जा. तुमच्या जीवनाच्या यादीमध्ये ज्या ज्या प्रसंगी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी टेन्शन नावाचा शब्द आला का त्याला बाजूला करा आणि तिथं चिंतन शब्द घाला. टेन्शन शब्द बाजूला करा आणि चिंतन शब्द घाला. बघा चित्तात समाधान मिळतं का नाही. समाधान मानून राहायचं, रडत राहायचं. कृष्णाचा फोटो पाहिलाय तुम्ही? एक फोटो आहे पहा, असा माखन सांडलेलं आहे, एक हात असा गालाला आहे, बारीक बारीक कुंडल कानात आहे, अशी जरीची पगडी बांधलेली आहे, भरजरी वस्त्र अंगावर आहे, त्या पगडीत असा एक मोराचा पीस अडकवला, हसता फोटो आहे, एक हात गालाला आहे, हसता फोटो, 2 दात दिसतात. आला ना लक्षात फोटो? 2 दाताचं लेकरू, हसल्यावर लय भारी दिसतो. लेकरू बोललो मी बरं का? नाही तर म्हाताऱ्या माणसाचे 2 दात राहते, ते तसं नाही दिसत. ओम भग भुगे भगनी भागोदरी ओम भट स्वाहा तात्या विंदू. तिथे कन्हैया इतकं गोड दिसायचं. हे चंदा सावरा तारे गोलबाल, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागी प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागी प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा.
लक्षात येऊ द्या. जन्माला आला हसत होता, सक्का मामा मारला हसत होता, आणि द्वारका पाण्यात बुडवली तरी हसतच होता. म्हणून रडत राहायचं नाही, हसायचं. पण मोगंबी हसायचं नाही बरं का, नाही दाडमीट करतील. हसा पण मोगम नाही, चेहरा असा प्रसन्न हसता ठेवायचा, चित्तात समाधान मानून. तुम्ही देऊ नका कोणाला काही, काहीच देऊ नका, पण चेहरा हसता ठेवा. काहीच देऊ नका वाटल्यास. आमच्या आमच्या गावात एक म्हातारा होता, इतका गोड म्हातारा वाट्यावर बसलेला असायचा. आणि मी गेलो का, मी दूध घ्यायला जायचो लहानपणी, या मुलासारखा असला असा, याच्यासारखा सायकल, कैची सायकल शिकलो नवीनच. आणि मग दूध घ्यायला घरच्या यायला म्हणायचो, मी जातो घ्यायला, ते म्हणायचे जा. म्हातारा वाट्यावर बसलेला असायचा, मी गेलो का म्हातारा असा हसून बोलायचा, मला म्हणायचा आला का, मी म्हणायचो आलो बाबा, तोंड धुतलं का, मी म्हणायचो नाही. काय बिट्या, तोंड धुतलं असतं तर चहा घेऊन गेला असता. काय म्हातारा गोड आहे, इतका हसायचा. मला असं वाटलं, म्हणलं श्रीमंताचा चहा कसा असतो, प्यायला तर भेटल. एखाद्या दिवशी आपण खरंच पिऊन पाहायचं म्हणलं. आणि पण एक उलट आहे बरं का, श्रीमंताचा चहा गरीब असतो आणि गरीबाचा चहा श्रीमंत असतो. तुम्ही गरीबाच्या घरी चहा घ्यायला जा, असा बशीतून कपातून बशीत उतरलेला असतो येणाऱ्या अतिथीच्या स्वागताकरता. श्रीमंताच्या घरी जाऊन पहा, त्या कपात इतकं डोकावून पाहावं लागतं खोल. कधी कधी असं वाटतं नारळ पिलेली नळी बरोबर असावी. श्रीमंताचा म्हणलो चहा लई म्हातारा गोड. गेलो दुसऱ्या दिवशी, मला म्हणे आला का, म्हणलं आलो ना, तोंड धुतलं का, म्हणलं नाही. काय बिट्या, तोंड धुतलं असतं तर चहा घेऊन गेला असता, असायचा म्हातारा. आणि मी खरंच तोंड धुवून गेलो. मी म्हणलं आज चहाच प्यायचा, म्हातारा बसलेला वाट्यावर. मला म्हणे आला का, म्हणलं आलो ना, तोंड धुतलं का, म्हणलं मग. मला म्हणे छान छान छान, असं चकपक राहत जावा, चहा गेला. असं तर पहा, देऊ नका, पण चित्तात समाधान मानून राहा. चित्ती असू द्या, चित्त्या सुद्यावी समाधान वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगणी ते फळ संचिताची तुका मने घालू तयावरी भार वावू हा संसार देवापायी झालेली शिवा हरिमामांच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण विराम देतो. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द निघाला असेल माझ्या पदरात टाका, चुकणं माणसाचा स्वभाव आहे. जाता जाता शेवटचा एक संदेश सांगतो फक्त. सगळ्यात महान नातं जर कोणतं असेल आता सध्या, ज्या नात्याला नजर लागली ते नातं मला सांगायचं आहे, बहीण आणि भावाचं. इथं आल्यानंतर गोविंद भाऊ मला बोलले की सांगा, ते मला म्हणे नाव बिव घेऊ नका काय कोणाचं, फक्त श्रीराम महाराज आणि समस्त ग्रामस्थ मंडळी. आणि तसंच असावं, नावापाशी असतं काय हो, इथं कीर्तनकारांना नाव घेतल्यापेक्षा हरिमामाकडं आपल्या नावाची नोंद व्हावी व्हावी असं कार्य करत राहा, अशी कर्म करत राहा. मंदिराला, या मंदिराला जे दगड आहे ना भिंतीला ते दिसतात, पण याच्या खाली काही दगड असतात, ते पायात गाडून घेतलेलं असतं, ते दिसत नसतात,
पण मंदिराच्या भिंती त्यांच्यावर आधारभूत असतात हे विसरायला नको. म्हणून अशी काही झाकलेली माणसं असतात. फार अलौकिक नातं आहे दादा बहीण भावाचं. एका आईच्या उदरात जन्माला आले, पाठीवर जन्माला आलेली असते ना, बहीण असो किंवा भाऊ असो, एका रक्तात जन्माला आलोय. बहिणीचं आणि भावाचं नातं तुटता कामा नये. लाख दोन लाखाकरता माझ्या बहिणीनो, मी भाऊ तुमचा, तुम्ही मुखेडच्या सगळ्या माझ्या बहिणीवर का आजपासून, मानता की नाही? असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळत असेल तर का ना करता? मी भाऊ तुमचा, तुम्हाला विनंती हात जोडून, आपल्या भावाच्या प्रॉपर्टीत कधीच हिस्सा टाकू नका बहिणींनो. लाख दोन लाखाकरता कायमचं भावाचं नातं तोडू नका. ज्या वेळेला वेळ येते ना त्यावेळेला फक्त रक्ताची नातीच कामात येत असतात. म्हणून कुणी जरी काही सांगितलं तर त्याला सांगायचं नाही, भाऊ आहे तो माझा. या सप्तशृंगीच्या गडावर गेलो होतो माऊली मी, एक 10-9-9-8-9 वर्षाचीच मुलगी असं, आणि तिच्या पाठीला एक 6-7 वर्षाचा मुलगा बांधलेला होता असा याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, ते झोळी झोळी म्हणतात ना, असा पाठीला बांधलेला होता आणि पुढून गाठ मारलेली. हा ती ते मुलीला चालता येत नसायचं, दम लागायचा. आम्ही पाहिलं, मी त्या मुलीला म्हणलं, ए बाळ त्याला देते का माझ्याकडं? त्या पोरीनं असं रागोरागो पाहिलं आमच्याकडं. आता तिचा परिचय नाही म्हणून तिनं पाहिलं असं. दुसऱ्या टप्प्यावर चढायला लागली, तिला चालता येईना, धापा टाकत होती. मी तिला म्हणलं, अगं बाळा त्याला आम्ही घेऊ लागतो, तुझ्याच बरोबर चालतो, त्याला माझ्याकडे दे, त्याचा बोजा झाला असेल तुला. ऐका तिनं दिलेलं उत्तर, घरी घेऊन जा दादा, माझ्या बहिणीनो एवढं घरी न्या. तिनं मला उत्तर काय दिलं, महाराज मी दोनदा ऐकलं तुमचं, का बोजा झाला असेल त्याचा, त्याचा कसा बोजा होईल, माझा भाऊ आहे तो. नाही कळालं दादा? त्या दिवशी घरी आलो आणि डायरीत लिहून ठेवलं का बहिणीला भावाचा बोजाच होत नसतो. अशा बहिणीची गरज आहे, सांभाळा बहिणीनो. आणि भावाला विनंती आहे, आपली बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण साजरा करायचा नाही. हे नातं दिलं महाराष्ट्राला ज्ञानादादा आणि मुक्ताबाईनं. स्टेटस ठेवतो ना आपण, काय केलं? निवृत्ती दादाला मांडे खावे वाटले माऊली, आणि मुक्ताबाईनं काय सांगावं की दादा आई गेली ना तेव्हापासून बहीणच भावाची आई बनते की नाही दादा? कुठून ज्ञान आलं असेल माझ्या मुक्तीला? मुक्ताबाई खापर आणायला जाते, मिळालं नाही, सिद्ध बेटात येऊन रडत बसली, दोन्ही गुडघ्यात मुंडकं घातलं. तितक्यात ज्ञानोबा रायाने जवळ जावं, छातीशी धरावं मुक्ताबाईला. मुक्ते का गरडते? तुझा भाऊ पाठी राखा असताना रडायचं काय कारण आहे? मुक्ताबाईनं सांगवत ज्ञाना, निवृत्ती दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली होती आणि मी माझ्या भावाची इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून रडते आहे. माऊलीनं सांगव मुक्ते, जिचा दादा ज्ञानेश्वर आहे तिला रडायचं काय कारण आहे? काय करशील रे ज्ञाना? ऐकायचं माऊली काय म्हणतात. मुक्ते असं काय बोलते, काय करशील? बहिणी करता पाठीचा तवा करेल हा भाऊ. नुसते बोलले नाही, माऊली वनव्यासारखे वागतात. योगाच्या सामर्थ्यानं लाल बुंद पाठ केली, डोळे आरक्त नेत्र झाले, पाठीतून वाफा निघाव्या आणि मग सांगाव मुक्ते टाक मांडा पाठीवरती. केलाय ना तवा पाठीचा, टाक ना मांडा. मुक्ताबाईनं मांडा घ्यावा दादा आणि ज्ञानोबा रायाच्या पाठीवर टाकायला जावं, लाल बुंद पाठ पाहिले आणि डोळ्यातून अश्रू यावे. पाठीवर मांडा टाकला, सोपानानं हात जोडावे आणि सांगाव मुक्ते नको टाकू ग मांडा. शेवटचं वाक्य बोलू दादा, बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच महाराष्ट्रातला होता याचा विसर पडू देऊ नका माझ्या दादा. श्रीमंत बहीण गरीब भावाला कधी विसरत नाही, कधीच विसरत नाही. म्हणून श्रीमंत भावांना प्रेमाचा सल्ला आहे, आपल्या गरीब बहिणीला विसरू नका दादा. ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.